नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। आणि सुरुवातीला करूया बुलेटिनची काही राजकीय बातम्यांपासून। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा एकदा सुरू होते। आज नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा रत्नागिरीपासून पुन्हा सुरू होईल। रत्नागिरीमध्ये सर्वत्र नारायण राणे यांच्या स्वागताची पोस्टर्स लावण्यात आले आहेत। नारायण राणे रत्नागिरीतल्या उद्योजकांशी सुद्धा संवाद साधणार आहेत आणि त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत। जिल्ह्यात सर्वत्र भाजपमय वातावरण तयार करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे। नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर 2 दिवस महाराष्ट्रानं मोठं राजकीय नाट्य बघितलं आणि आता 2 दिवसांच्या खंडानंतर ही जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू होते, त्यामुळे या यात्रेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे। रत्नागिरीचा उरलेला भाग आणि पूर्ण सिंधुदुर्ग आम्ही लोकांना भेटून आशीर्वाद घेणार, माझ्या खात्याची माहिती सांगणार, हे खात्याचं स्वरूप कसं आहे ते लोकांना सांगून लोकांना या योजनेमध्ये सहभागी व्हा, उद्योजक व्हा, नोकऱ्या उपलब्ध करून द्या लोकांना, हे सांगण्यासाठी फिरणार आहे। आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी तुषार रुपनवार आपल्यासोबत जोडले गेलेत थेट रत्नागिरीतून। तुषार, किती वाजता ही यात्रा सुरू होते आणि या यात्रेचा मार्ग कसा असणार आहे? सकाळी 9:30 वाजता नारायण राणे आपल्या सहकुटुंबासह आणि मुंबईतील 2 महत्त्वपूर्ण भाजपाचे नेते आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांच्यासोबत विमानाने टेक ऑफ घेतील। रत्नागिरीमध्ये साधारणतः ते 11 वाजता पोहोचतील आणि या यात्रेला सुरुवात होणार आहे। नारायण राणे यांची जी यात्रा रत्नागिरीमध्ये संगमेश्वर या भागामध्ये स्थगित झाली होती, ज्या पोलीस स्थानकामध्ये त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं, त्या भागापासून या यात्रेची सुरुवात होणार आहे। प्रामुख्याने रत्नागिरीमध्ये ते आपण जर पाहत असेल तर अनेक ठिकाणी त्यांचं स्वागत होणार आहे। मात्र काजू उत्पादक शेतकरी असेल किंवा आंबा उत्पादक शेतकरी असेल यांच्यासोबत त्यांची बैठक पण होणार आहे। प्रामुख्याने रत्नागिरीचा लांजा असेल, त्याचप्रमाणे राजापूर असेल, या भागामध्ये ही यात्रा होताना पाहायला मिळणार आहेत। त्याचनंतर त्यांची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। सर्वात महत्त्वपूर्ण या यात्रेकडे यासाठी आपल्याला पाहायला हवं जे नारायण राणेंनी वक्तव्य केलं होतं, त्यानंतर जनआशीर्वाद यात्रा ते कोर्ट यात्रा हा नारायण राणेंचा आपल्याला प्रवास पाहायला लागला होता आणि त्यानंतर कोर्टाने आता 17 सप्टेंबरपर्यंत नारायण राणेंना जो दिलासा दिलेला आहे, त्यामुळे नारायण राणे समर्थकांमध्ये आपल्याला जल्लोष पाहायला मिळतोय। त्यामुळे 2 दिवसांची जी उर्वरित यात्रा आहे ते नारायण राणे समर्थक आपल्याला अत्यंत जल्लोषामध्ये पार पाडताना मिळणार आहे आणि त्याच भाजपाने देखील ही यात्रा यशस्वीरित्या पार पाडण्याचं नियोजन केलेलं आहे। मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं इथली भौगोलिक स्थिती, इथली राजकीय परिस्थिती, तर रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग असेल या भागांमध्ये आपल्याला शिवसेनेचा बाल्यकिल्ला म्हणून देखील ओळखताना पाहायला मिळतात। सध्या रत्नागिरीचे आपल्याला पालकमंत्री जर पाहत असाल तर उदय सामंत आहेत, खूप मोठ्या संख्येने शिवसैनिक सुद्धा रत्नागिरीमध्ये आहेत। त्यामुळे जेव्हा नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा रत्नागिरीपासून जेव्हा सुरुवात होईल तेव्हा आमने सामने शिवसेना आणि राणे समर्थक येण्याची दाट शक्यता आहे आणि यामुळेच पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान असणार आहे की कोणताही राडा होऊ नये। कारण की जेव्हा यापूर्वी आपण पाहिलं असेल तर 3 ते 4 ठिकाणी राणे समर्थक विरुद्ध शिवसेना आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळते आणि आज रत्नागिरीमध्ये ज्या रत्नागिरीमध्ये खूप मोठ्या संख्येने शिवसैनिक आहेत किंवा त्यांचा बालेकिल्ला ओळखला जातो त्या भागांमध्ये आपल्याला जल्लोषात ही यात्रा सुरू होताना पाहायला मिळणार आहे। आणि स्वतः नारायण राणेंनी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत, आवाहन केलेलं आहे की ही यात्रा आपल्याला यशस्वीरित्या आणि जल्लोषात पार पाडायची आहे। स्वतः त्यांचे दोन्ही पुत्र निलेश राणे, नितेश राणे ह्याचं आपल्याला नियोजन करताना पाहायला मिळतात, प्रत्येक गोष्टीची ते अपडेट घेतात। आपण देखील त्यांच्याशी या संदर्भातला संवाद साधला होता काही वेळापूर्वीच, त्यांनी म्हटलं की ही आमची यात्रा नियोजित वेळापत्रकानुसार आम्ही पूर्णतः व्यवस्थितरित्या पार पाडू, आमच्या कार्यकर्त्यांकडून कोणत्याही स्वरूपाची ॲक्शन केली जाणार नाही आहे, मात्र आम्हाला कोणी अडवू नये। तर आपण पाहिलं असेल तर एकीकडं राणे समर्थक आपल्याला जल्लोष करताना पाहायला मिळतील तर दुसरीकडे शिवसैनिक आपल्याला रस्त्यावर उभे राहताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर कायदा सुव्यवस्था बिघडू नये याचं मोठं आव्हान। बर तुषार, नारायण राणे उद्योजकांच्या सोबत बातचीत करणार आहेत, तर आजचा कार्यक्रम कसा असणार आहे, किती वाजता, म्हणजे साधारण 11:30 वाजता ही यात्रा सुरू होईल, उद्योजकांच्या सोबतची बैठक किती वाजता आहे आणि फक्त म्हणजे काजू उत्पादक आंबा उत्पादकच शेतकरी भेटणार आहेत का? जसं नारायण राणे यांनी काल आपल्याला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आणि त्यात सांगितलं की कोकणात उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने सुद्धा ते लोकांशी बातचीत करणार आहेत।
प्रामुख्याने आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना त्यांच्या जी यात्रा आहे त्याची आपण टाइमलाइन सांगूया की त्यांची यात्रा ही नेमकी कशा स्वरूपाची असणार आहे. सुरुवातीला त्यांचं जेव्हा एअरपोर्टवर स्वागत होईल सुरुवातीला ते शिवाजी महाराज पुतळ्याचं स्वागत करतील मारुती मंदिर रत्नागिरी या ठिकाणी. आणि त्यांची जी नियोजित बैठक आहे ज्या बैठकीविषयी आपण सांगतोय ती गोळप फॅक्टरी ह्या भागामध्ये आंबा बागायतदार शेतकरी आणि काजू बागायतदार काजू उत्पादक शेतकरी यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत. त्यांना नेमकं येत्या काळामध्ये अशा स्वरूपाचा निधी लागणार आहे आणि नारायण राणेंचा जो विभाग आहे लघु सूक्ष्म मध्यम तर या विभागाअंतर्गत यांच्यासाठी उद्योगमध्ये काय सहकार्य करता येणार आहे. कारण की नारायण राणेंचं जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये आपण जर पाहिलं असेल तर 1 कोटींपासून ते 250 कोटींपर्यंत आपल्याला उद्योग उभे करता येणार आहेत. आणि नारायण राणेंनी प्रत्येक सभेमध्ये सांगितलेलं आहे की मला उद्योजक निर्माण करायचे आहेत. त्यामुळे त्यांच्या होमपेजवरती होमग्राउंडवरती जेव्हा काजू उत्पादक शेतकरी असतील किंवा आंबा उत्पादक शेतकरी असतील त्यांच्या जेव्हा फॅक्टरीचा जेव्हा प्रश्न उभा राहणार आहे त्यांच्या इन्शुरन्सचा प्रश्न उभा राहणार आहे त्यांच्या येत्या काळामध्ये कशा प्रकारच्या फॅक्टरी असणार तर या सर्व फॅक्टरीना नारायण राणेंचं खातं नेमकं कशा प्रकारचं सहकार्य करू शकतं त्यामुळे नारायण राणे आणि त्यांचे अधिकारी हे त्यांच्यासोबत आपल्याला चर्चा करताना पाहायला मिळणार आहे. आणि येत्या काळामध्ये कोकणामध्ये जे काजू उत्पादक शेतकरी खूप मोठ्या संख्येने आहे किंवा आंबा उत्पादक शेतकरी खूप मोठ्या संख्येने आहे तर त्यांच्यासाठी आपण काही करू शकतो का, त्यांच्यासाठी एखाद्या कंपनीची व्यवस्था करू शकतो का किंवा एखादी फॅक्टरी ओपन करू शकतो का या संदर्भात दौऱ्यातील प्रत्येक भागांमध्ये. बरं तुषार, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. नारायण राणे जेव्हा संगमेश्वरमध्ये दाखल होतील तेव्हा आम्ही पुन्हा तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू. तिकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात कोरोना व्हायरस आणि पर्यटनाच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. कोरोनाचं संकट पूर्णपणे संपलेलं नाही, त्यातच जुने व्हायरस परत आले आहेत. या जुन्या व्हायरसचे सुद्धा साईड इफेक्ट आहेत, त्यामुळे या जुन्या व्हायरसचा बंदोबस्त करावा लागेल असा टोला त्यांनी लगावला. तर पोस्ट कोविड हा जो एक प्रकार आहे की एक आहे ते टिकवलं पाहिजे आणि दुसरं जे नाही ते वाढवलं पाहिजे, चांगल्या गोष्टी वाढवल्या पाहिजेत. दुर्दैवाने काय होतंय की आजचं हे सगळं जे वातावरण आहे थोडंसं मी सावधतेने पावलं टाकतोय. अजूनही मला असं वाटतं थोडे दिवस थांबायला पाहिजे की कोरोनाचं संकट खरंच गेले का, अजून पूर्ण गेलेलं नाही आहे, थोडंसं आहे. काय काय तर जुने व्हायरस परत आलेत ते पण दिसतंय आणि जुने व्हायरससुद्धा कारण नसताना साईड इफेक्ट त्याच्यामध्ये आणतायत. तर त्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे, या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे. पर्यटन हे असं क्षेत्र आहे, सगळ्यांना फिरणं आवडतं. काही जणांचं राजकीय पर्यटन असतं इथून तिथे तिथून तिथे, काही जणं प्रवासी असतात ते वेगवेगळी ठिकाणं बघत असतात. मधल्या काळामध्ये तर केंद्र सरकारने एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यांनी सांगितलं होतं, एक शब्द वापरलं त्यांनी, रिव्हेंज टुरिझम. रिव्हेंज टुरिझम म्हणजे टुरिझम रिव्हेंज लक्षात नाही आलं. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की जरा तुम्ही सावधता बाळगा. सगळ्या राज्यांना सांगितलं की करोनाचं संकट गेलेलं नाही आहे आणि पर्यटन स्थळावरती एवढी गर्दी होते तर पुन्हा हे संकट येऊ शकेल. कालच्या एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी दोन्ही गोष्टींचा थेट उल्लेख न करता दोन्ही विषयांना हात मात्र घातला. भाजपचे नेते विविध ठिकाणी भेटी देऊन या यात्रेच्या सोबतच अन्यही वेगवेगळे आंदोलनं विषय हाती घेऊन लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत. याला त्यांनी राजकीय पर्यटन म्हणून संबोधलं आणि त्यावरही टीका केली. तसंच जुना व्हायरस नव्यानं आला आहे असं म्हणत नारायण राणे यांच्या मुद्द्यावरसुद्धा त्यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्री या विषयावर काय बोलतील का नाही याची उत्सुकता होती, पण काल मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला आणि नारायण राणे आणि भाजपच्या नेत्यांवर टीका केली. पण आजपासून नारायण राणे यांचा संगमेश्वरमधून हा दौरा पुन्हा एकदा सुरू होतोय, जनआशीर्वाद यात्रा पुन्हा एकदा सुरू होते. या संदर्भात नारायण राणे काय म्हणाले होते पाहूया. रत्नागिरीचा उरलेला भाग आणि पूर्ण सिंधुदुर्ग आम्ही लोकांना भेटून आशीर्वाद घेणार. माझ्या खात्याची माहिती सांगणार, हे खात्याचं स्वरूप कसं आहे ते लोकांना सांगून लोकांना या योजनेमध्ये सहभागी व्हा, उद्योजक व्हा, नोकऱ्या उपलब्ध करून द्या लोकांना, हे सांगण्यासाठी फिरणार आहे.
वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यामध्ये संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जातोय, त्यातच राज्यात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. राज्यात कालच्या दिवसात 5108 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 159 रुग्णांचा मृत्यू झालाय. तिसऱ्या लाटेमध्ये साधारण 60 लाख नागरिकांना कोरोनाची बाधा होण्याची भीती व्यक्त केली जाते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही भीती वर्तवली आहे, त्यामुळे आता सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्यानं राज्यातले अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले, पण त्यातच कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागल्यानं राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याच्या सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत. आपण या अनुषंगानं काही मुद्द्यांवर नजर टाकूया. प्रामुख्यानं गेल्या काही दिवसातली रुग्णसंख्या पाहिली तर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील. 22 ऑगस्टला 4141, 23 ऑगस्टला 3643, आणि मग 24, 25, 26 असे तिन्ही दिवस पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होते. 24 तारखेला 4355, 25 तारखेला 5031, 26 तारखेला 5108 अशाप्रमाणे कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे. आणि म्हणूनच सरकारचा असा वारंवार आग्रह आहे की सगळ्यांनी अधिक सतर्क असलं पाहिजे, विशेष काळजी घेतली पाहिजे, कारण ही कोरोनाची तिसरी लाट पहिल्या 2 लाटेंपेक्षा कदाचित जास्त त्रासदायक असू शकते. शेवटी थर्ड वेव्हच्या बाबतीत राज्याची तयारी, जूनमध्ये जसं केंद्र सरकारने सांगितलं की थर्ड वेव्ह येऊ शकेल आणि त्याची संख्या साधारण 60 लाख लोक बाधित होऊ शकतील, आणि मग त्याच्या टक्केवारीमध्ये 12% लोक हे ऑक्सिजन लागेल, कारण तो सेकंड वेव्हचा आपला अनुभव आपल्या पाठीशी आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीची जी काही आकडेवारी आहे त्या आकडेवारीला धरून आपण त्या ठिकाणी तयारी करत असतो. ऑक्सिजन मी मागे पण सांगितलं त्या पद्धतीनं, पूर्वी आपल्याजवळ फक्त 1200 ते 1300 मेट्रिक टन ऑक्सिजनची उपलब्धता असायची, ती आता आपण जवळजवळ 2000 मेट्रिक टनपर्यंत, मग त्यात PSA प्लांट्स असतील किंवा LMO म्हणजे लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे प्लांट्स असतील किंवा त्याचं स्टोरेज असेल, या सगळ्या संदर्भाने निश्चित प्रकारे वाढ आपण करतो आहोत. जवळजवळ आम्ही 100% जागा आता रिक्त जागा पण भरत आहोत, त्याचबरोबर म्हणजे त्याच्या परीक्षासुद्धा आता 25 आणि 26 डिक्लेअर केलेल्या आहेत, क आणि ड वर्गाच्या 1200 डॉक्टर्स आम्ही भरतो आहोत. ते 5 सप्टेंबरच्या अगोदर त्यांचं काउन्सिलिंग होऊन त्यांच्यामध्ये त्यांच्याजवळ त्यांच्या ऑर्डर्स दिल्या जातील, आणि अशा पद्धतीनं अ वर्ग, ब वर्ग, क आणि ड आणि काही जे सुपर क्लास जे असतील किंवा क्लास 1 ऑफिसर जे आहेत त्यांना आपण MPSC कडे सुद्धा पाठवलेलं आहे. दरम्यान अजूनही लाट येणं संपलेलं नाही, तसंच सणांच्या नंतर कोरोनाचा प्रभाव आणि आकडा या दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे येणाऱ्या सणासुदीच्या काळामध्ये विशेष काळजी घ्यावी आणि काळजी घेऊनच सण उत्सव साजरे करावेत असं म्हटलंय ICMR चे VK पॉल यांनी. अभी भी हम दूसरे सर्ज के भीतर हैं. वी आर स्टिल इन द मिड्स ऑफ द सेकेंड सर्ज ऑफ COVID-19 इन आर कंट्री. द सेकेंड सर्ज हैज नॉट कंक्लूडेड, इट इज नॉट ओवर, देयरफॉर वी हैव टू मेंटेन ऑल नेसेसरी प्रिकॉशंस, पर्टिकुलरली इन द लाइट ऑफ आर एक्सपीरियंस that after every festival we see a spike, and therefore the coming month of September and October are crucial for us because we would be celebrating a few festivals. So therefore festivals have to be celebrated with COVID appropriate behavior. दरम्यान मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन वाढता धोका लक्षात घेता महापौर किशोरी पेडणेकर यांनी काय म्हटले पाहूया. इतर शहरांच्या हळूहळू वाढणाऱ्या रुग्णसंख्या बघता ह्या गोष्टीबाबतीत मुंबईकरांनी काळजी घेणं फारच गरजेचं आहे.
कारण ज्या पद्धतीने आपला WHO ICMR किंवा टास्क फोर्स नीती आयोग वगैरे ही लोक जी तज्ज्ञ लोक सांगतायत की तिसरी जर लाट आली तर दिवसाला 2 ते 5 लाखाच्या मध्ये लोक सापडतील आणि बाधित होतील. त्यामुळे असलेल्या आरोग्य याच्यावरती खूप मोठा भार येऊ शकतो. आणि आपण अधिक जाणून घेऊया. सुस्मिता बधाणे आपल्या प्रतिनिधी मुंबईतून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सुस्मिता, गेल्या 4-5 दिवसांमधली रुग्णवाढ जर का पाहिली आणि सातत्यानं राज्य आणि केंद्र सरकार देत असलेले इशारे पाहिले तर आता सर्वसामान्य नागरिकांनी गंभीर होण्याची गरज आहे. खरं तर निर्बंध शिथिल झाल्यानंतर नागरिक घराबाहेर पडायला लागले आहेत. काल एका दिवसामध्ये मुंबई जर आपण बघितलं तर 397 नवीन रुग्ण हे कोरोनाचे आढळून आलेले आहेत. त्यात 7 जणांचा मृत्यू झालेला आहे. राज्यामध्ये सुद्धा 5,000 अधिक कोरोनाबाधितांची संख्या झालेली आहे. त्यामुळे एकूणच रुग्णवाढीचा दर म्हणावा तितका कमी असला, म्हणजे यापूर्वी पहिली लाट असेल किंवा दुसरी लाट असेल त्या मनानं कमी आहे, परंतु धोका टळलेला नाही आहे. ज्या पद्धतीनं ICMR म्हटलेलं आहे की सण उत्सवांच्या काळामध्ये एकूणच आता दळणवळणाच्या सोयी सुविधा वाढलेल्या आहेत, त्यामुळे लोकांचं येणं जाणं प्रचंड वाढलेलं आहे. लहान मुलांमध्ये सुद्धा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळते. अनेक लहान मुलांमध्ये कोरोनाचे सिम्पटम्स दिसून येतात. अगदी मुंबईमधलाच विचार केला तर मुंबईमध्ये एका अनाथाश्रमात काल 22 रुग्ण आढळले होते. लहान मुलं ती होती, त्यांनासुद्धा कोरोनाची बाधा झालेली होती. लसीकरणाचा वेग आपण एकीकडे वाढवलेला असला तरीसुद्धा रुग्णवाढीचा दर सध्या जर आपण बघितला तर हा थोडासा वाढता दिसतो आहे. निर्बंध शिथिल झाल्यानंतर एक संभाव्य काळजी जी घेणं गरजेचं होतं ती काळजी कुठेतरी घेतली जात नाही, त्यामुळे रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर डेल्टा प्लसचे 103 अधिक रुग्ण राज्यात आढळलेले आहेत. डेल्टा प्लसमध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे की ज्या नागरिकांनी 2 डोस घेतलेले आहेत अशा नागरिकांना सुद्धा कोरोनाची बाधा झालेली आहे, त्याचही डेल्टा प्लसची बाधा झालेली पाहायला मिळते. असे साधारणपणे 18 रुग्ण राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले होते की ज्यांना 2 डोस घेऊनसुद्धा डेल्टा प्लसची लागण झाली आहे. तर 17 रुग्ण असे आहेत की ज्यांना पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची बाधा झालेली आहे. त्यामुळे एकीकडे लोकांच्या मनात अशी भावना झालेली आहे की कोरोना लसीचं सुरक्षा कवच मला मिळालं आहे, मग मला ज्या त्रिसूत्रीचा अवलंब करायचा आहे, मास्क घालणं, सॅनिटायझर किंवा सोशल डिस्टन्स या सगळ्याची गरज भासणार नाही आणि आत्ता कोरोना जणू काही नाहीसाच झाला आहे अशा पद्धतीची एक भावना मनामध्ये असल्यामुळे धोका हा अधिक वाढलेला आहे. आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये लहान मुलांसाठी जे कोविड वॉर्ड्स बनवण्यात येत आहेत, ज्यादा आरोग्य यंत्रणांमध्ये कर्मचारी वाढवण्यात येत आहेत, ह्या सगळ्याची पूर्वतयारी याचसाठी केली जाते कारण तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. अनेक देशांमध्ये आपण जर बघितलं, अगदी इस्रायलमध्ये आपण बघितलं मास वॅक्सिनेशन झालं, पण त्यांनीसुद्धा मास्क वापरणं सुरुवात केलेली आहे. तिकडेसुद्धा धोका पुन्हा एकदा नव्यानं समोर आलेला आहे. त्यामुळे मुंबई असेल किंवा राज्याचा विचार केला आणि संपूर्ण भारताचा विचार केला तर रुग्ण अजूनही आहेत, कोरोना पूर्णपणे संपलेला नाही, त्यामुळे धोका जो आहे तो टळलेला नाही. बर, मुंबईतनं किंवा राज्य सरकार म्हणजे मुंबई महानगरपालिका किंवा राज्य सरकार यांनी काही विशिष्ट निर्देश दिलेत किंवा पुढच्या काही दिवसात येण्याची शक्यता आहे, जसं केंद्रानं सुचवलं आहे की रात्रीचा लॉकडाऊन पुन्हा एकदा सुरू करावा? केंद्राने जरी म्हटलं असलं की रात्रीचा लॉकडाऊन सुरू करावा, ज्या पद्धतीने नीती आयोगानं सुद्धा स्पष्ट केलेलं होतं की एकूणच रुग्णवाढीचा दर लक्षात घेणं गरजेचं आहे. मुंबई असेल किंवा महाराष्ट्र राज्याचा आपण एकूणच विचार केला तर ऑक्सिजनचा पुरवठा किती आहे, त्या तुलनेमध्ये ऑक्सिजनची मागणी किती आहे, या 2 निकषांवरती लॉकडाऊन लावायचं, निर्बंध अजून वाढवायचे, ठराविक अटीशर्ती सुरू करायच्या, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळं आत्ताच्या परिस्थितीमध्ये तरी असा कुठलाही निर्णय जरी घेतला गेलेला नसला तरी डेल्टा प्लसचा धोका मोठा आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं होतं आपल्या टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये की ज्या पद्धतीचा अनुमान डॉक्टरांनी लावलेला आहे, चिकन पॉक्स म्हणजेच कांजिणा ज्या पद्धतीने पसरतात त्याच पद्धतीनं डेल्टा प्लस पसरू शकतो. म्हणजे यापूर्वी डेल्टामुळे आपल्याकडे दुसरी लाट आलेली होती, आता तिसरी लाट ही कदाचित डेल्टा प्लसमुळे येऊ शकते असं म्हणण्यात येतं. त्यासाठी जे काही टेस्टिंग आहे आणि सॅम्पलिंग आहे
यांची संख्या वाढवण्यात आलेली आहे. ऑक्सिजन प्लांट्स अनेक ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, परंतु लहान मुलांसाठी पीडियाट्रिक युनिट्स असतील, एनआयसीयू पीआयसीयू आहेत, ते सुद्धा उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. बरोबर, म्हणजे प्रशासन जय्यत तयारी करतंय सुस्मिता. ठराविक निर्देश नाही, हो प्रशासन जय्यत तयारी करतंय आणि त्यामुळे आपणही काळजी घेणं अधिक आवश्यक आहे. सुस्मिता तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आता जाऊयात सोलापूर जिल्ह्यात. पंढरपूरमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. 21 गावांमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 10 जास्त रुग्णसंख्या असलेली गावं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले होते. त्यानुसार 14 कडक लॉकडाऊन इथे जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहील. व्यावसायिकांची आठवड्यातून कोरोना चाचणीसुद्धा घेतली जाईल असं सुद्धा यावेळेला प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. तसंच चाचण्या वाढवण्यासाठी नो टेस्ट नो रेशन अशा प्रकारची संकल्पनासुद्धा पंढरपूरच्या या ग्रामीण भागात राबवली जाणार आहे. आम्ही 21 गावं पुढच्या 14 आजपासून पूर्णपणे लॉकडाऊन करायची. याच्यामध्ये आम्ही असं करतोय की या 21 गावांमध्ये संपूर्ण बाहेरचा व्यक्ती आत जाणार नाही, आतला व्यक्ती बाहेर येणार नाही असं नियोजन करावं लागेल अत्यावश्यक कारणासाठी. अतिमहत्त्वाचं कारण वगळता 21 गावांमध्ये आम्ही चाचण्यांचं प्रमाण वाढवतोय, जेणेकरून एखादा पेशंट सापडला तर त्याला तात्काळ विलगीकरण करून त्याला तात्काळ उपचार करून प्रसार आणि त्याच्यामुळे होणारा धोका टाळावा. आपण अधिक माहिती घेऊयात. वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वीरेंद्र, ही गावं आहेत, या गावांमध्ये काय रुग्णसंख्या आहे आणि आता इथे संचारबंदीच्या बरोबरच काय काय उपाययोजना केल्या जात आहेत? निश्चितच मिलिंद सर, मागील काही दिवसापूर्वी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलं होतं, कडक निर्बंध घालण्यात आले होते, परंतु व्यापारी आणि प्रशासन यांच्यामध्ये संघर्ष झाला होता. की व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं की सर्व ठिकाणी पूर्ण लॉकडाऊन करू नये, त्याप्रमाणेच प्रशासनाने आणि प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी निर्णय घेतला आणि ज्या गावात 10 जास्त रुग्ण आहेत त्या गावात कडक निर्बंध घालण्यात आलेले आहेत आणि नो टेस्ट नो रेशन अशी जी मोहीम आहे ती राबवण्यात येत आहेत. सगळे जे अत्यावश्यक सेवेमधले जे आहेत व्यापारी किंवा सेवा देणारे आहेत त्यांची टेस्ट करण्यात येत आहेत आणि नागरिकांच्या सुद्धा टेस्ट वाढवण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून या निर्णयामुळे व्यापारी आणि प्रशासन यातला संघर्ष टळला आहे आणि जिथं योग्य ठिकाणी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे तिथं मात्र ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. मिलिंद सर, बर, 14 हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत, पण गावामध्ये प्रामुख्यानं टेस्टिंग वाढवणं किंवा गावामध्ये बाहेरच्या लोकांना नेव येऊ न देणं अशा प्रकारच्या काही उपाययोजना केल्या जाणार आहेत? निश्चितच मिलिंद सर, गावामधील फक्त अत्यावश्यक सेवा चालू असणार आहेत आणि गरज पडल्यास काही मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा अजून जी अत्यावश्यक गोष्ट असले तरच गावातून बाहेर पडायचे निर्देश प्रांताधिकाऱ्यांनी दिलेले आहेत, जेणेकरून कोरोना वाढू नये. आताच तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असताना ही उपाययोजना प्रशासनाकडनं करण्यात आलेली आहे. मिलिंद सर, तूर्तास धन्यवाद वीरेंद्र या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सगळं काही पूर्णतः बंद असणार आहे. सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पुन्हा मोठ्या प्रमाणात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे आणि झपाट्यानं ही रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये कोरोना च्या संदर्भात काही विशेष उपाययोजना करण्याची वेळ आलेली आहे. गणेशोत्सव काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबईत गेलेले अनेक जण चाकरमानी किंवा अन्यही अनेक जण मोठ्या संख्येनं जिल्ह्यात येत असतात, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार हा वाढू शकतो आणि ही भीती आणि शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील आरोग्य विभाग आणि प्रशासन सज्ज झालं आहे. भारत केसरकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. भारत, गेल्या काही दिवसातली रुग्णसंख्या नेमकी काय आहे आणि प्रशासनानं काय उपाययोजना करायला सुरुवात केली? खरं बघायला गेलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे जे दुसरी लाट आहे ही दुसरी लाटेचं शेपूट वळवळताना पाहायला मिळते.
याचं कारण आहे की गेले काही दिवस निर्बंध जो आहे जो तुटलेला आहे, लोक म्हणावं तसं सोशल डिस्टन्सिंग किंवा मास्कचा जो वापर करत नाहीत, त्याचा परिणाम असा झालेला की जी रुग्णसंख्या कमी होती ही दिवसेदिवस 100 बाहेर रुग्णसंख्या दररोज मिळताना पाहायला मिळते. विशेषतः कणकवली आणि कुडाळ हे दोन तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट मानले जात आहेत. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची शोकांतिका अशी आहे की या ठिकाणी फक्त सुरुवातीला 11 व्हेंटिलेटर बेड होते आणि आता त्याची संख्या 15 ते 20 पर्यंत गेली आहे. त्यामुळे मृत्यूचं प्रमाण जे आहे एकूण महाराष्ट्रातील 6-7 जिल्हे जे हॉटस्पॉट मानले जातात त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नंबर लागतोय आणि सरासरी 6 रुग्णांची मृत्यूचं प्रमाण आहे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. याचं कारण दुसरं असं आहे की लोकांनी कोरोना हा जवळजवळ संपला असं गृहीत धरलेलं आहे. सेकंड डोसचं जे व्हॅक्सिनेशन झालेलं आहे हे व्हॅक्सिनेशन गृहीत धरून लोक मास्क वापरत नाहीत, सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत, सॅनिटाईज करत नाहीत, त्याचे परिणाम हे पाहायला मिळत आहेत. बर, प्रामुख्यानं टेस्टिंग वाढवणं या दृष्टीने काही प्रशासनानं प्रयत्न केलेत दोन कारणांच्या करता. एक तर उद्यानंतर जनआशीर्वाद यात्रा ही सिंधुदुर्गात येणार आहे, मुळात त्याला परवानगी आहे नाही त्याच्यावरनं आम्ही काही झालं तरी यात्रा काढणार यावर राणे आणि भाजप ठाम आहे, त्यामुळे जी काही परिस्थिती निर्माण होईल ती. आणि दुसरं म्हणजे आता 15 दिवसांवर गणपती आलेत त्याचीही तयारी जोरात सुरू झालेली आहे, व्यापाऱ्यांचीही तयारी जोरात सुरू झालेली आहे, चाकरमानी हळूहळू एक जण पुढे येतो मग बाकी सगळे मागणं येतात, त्यामुळे काय प्रशासन आणखीन काळजी घेत आहे? बरोबर आहे, प्रशासन सतर्क झालेलं आहे, काळजी घेते. महत्वाचं म्हणजे आज पालकमंत्री उदय सामंत हे जिल्ह्यामध्ये दाखल होत आहेत आणि महत्वपूर्ण बैठक जी आहे ती आरोग्य प्रशासन आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेची होते. याचं कारण आहे की आपण म्हटल्याप्रमाणे नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज 4:30-5 खारेपाटणमध्ये प्रवेश करेल आणि जरी 144 लागू असलं तरी राणेने आणि भाजपने स्पष्ट केलेलं आहे ही जनआशीर्वाद यात्रा होणारच आहे, त्यामुळे या जनआशीर्वाद यात्रेचा परिणाम पण होऊ शकतो. दुसरी गोष्ट आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की व्हॅक्सिनेशन जे दिलं जात आहे त्याचे डोस उपलब्ध होत नाही, एक महत्वाचा मुद्दा आहे. 120, 80, 100 असेच डोस केंद्रावर उपलब्ध होत आहेत आणि रुग्णांची म्हणजे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांची संख्या 250-500 पाहायला मिळते, त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे जे टेस्टिंग केलं जात आहे या टेस्टिंग करण्यामध्ये विशेषतः ग्रामीण भागातील लोक पुढे येत नाहीयेत आणि त्यामुळे हा प्रसार झालेला पाहायला मिळतोय सगळीकडे. आज बघितलं तर काही दिवसावर 4 दिवसावर गोकुळाष्टमी आणि काला येऊन टेपलेला आहे. काल्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये आणि वाड्यावाड्यामध्ये गोपाळकाला जो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यामुळेही कोरोनाची भीती वाढू शकते. मुंबईतले चाकरमाने किमान 1.5 ते 2 लाख चाकरमाने हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबईतून येऊ शकतात आणि कोरोनाचा दुसरा जो व्हेरियंट आहे डेल्टा प्लस याची जास्त भीती आणि धोका आहे. याचं कारण आहे की मुंबईतील चाकरमाने कुठची साथीचा रोग हा तिकडून येत असतो आणि तो पसार होण्याची जास्त शक्यता आहे. आणि याचं कारण असं आहे, हे सगळं समजून रेल्वे स्टेशन असतील, खारेपाटण चेकपोस्ट असतील, आंबोली वरून येणारा जो कोल्हापूरचा महामार्ग असेल, गगनबावडा असेल, कोंडाघाट असेल, ते सगळ्या ठिकाणी प्रशासन सतर्क झालंय आणि त्यांनी चेकिंग सुरू केलेलं आहे. पण खरं बघायला गेलं तर गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या वर्षी आधी 15 दिवस एक नियमावली ठरवण्यात आलेली होती क्वारंटाईन करण्यासंदर्भात. या वर्षी मात्र अद्यापही कुठच्याही प्रशासनाने नेमकं काय केलं जाणार हे लोकांना समजलं नाही, त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे अशा पद्धतीचं वातावरण आहे. जास्त भीती आहे ती कोरोनाची वाढण्याची. आपण आपण भारत आपण अपेक्षा करूयात की लोक जरा गंभीर होतील आणि हा विषय आपणही आपल्या परीने लावून धरू, लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे अपेक्षा करूयात की पुढच्या काही दिवसात रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात प्रत्येकाच्या प्रयत्नानं आणि प्रत्यक्ष सहभागानं यश मिळेल. तुर्तास धन्यवाद. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा नमस्ते महाराष्ट्र. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता धोका सांगणारी एक बातमी.
राज्यात लहान मुलांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाण वाढताना दिसतंय. काल दिवसभरात 163 मुलं कोरोनाबाधित झाल्याचं समोर आलं. मागच्या 25 दिवसात 10 वर्षाखालील किंबहुना 4,500 अधिक बालकं ही कोरोनाबाधित झाली आहेत, तर मागच्या 15 दिवसात मुंबईत 350 जास्त मुलं ही कोरोनाबाधित झाली आहेत. ही तिसऱ्या लाटेची सुरुवात तर नाही ना अशी भीती आता व्यक्त केली जाऊ लागली. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाशी मुकाबला करण्याकरता सरकारनं मोठी तयारी केली. विशेष म्हणजे मुंबईसह अनेक शहरांमध्ये लहान मुलांचे कोविड वॉर्ड हे तयार करण्यात आले. मुंबईमध्ये साधारणतः 9% जे बालकं आहेत, म्हणजे 18 वयोगटातील खालचे जे व्यक्ती आहेत, मुलं आहेत, असे बाधित आढळलेले आहेत. साधारणतः 4,000 आपण पॉझिटिव्ह या दरम्यान आपल्याला होते ऑगस्ट महिन्यामध्ये. 4,000 350 बालकं ही पॉझिटिव्ह आढळली, परंतु यामध्ये समाधानाची बाब म्हणजे बहुतांश बालकं ही असिम्प्टोमॅटिक, म्हणजे त्यांना कुठलीही लक्षणं नव्हती आणि ती बरी होण्याच्या मार्गावर आहे. कारण यामध्ये आपण मुंबईमधल्या जे बालरोग तज्ज्ञ आहेत खाजगी व्यवसायामध्ये किंवा खाजगी नर्सिंग होममध्ये, या सर्व बालरोग तज्ज्ञांना आपण साधारणतः 3 ते 4 ट्रेनिंग दिलेलं आहे. आपण 12 ऑगस्ट रोजी आपलं रिचर्डसन अँड क्रुडा जम्बो कोविड सेंटर पुन्हा रिओपन केलेलं आहे. आपल्याकडे 100 पीडियाट्रिक बेड्स आहेत, ज्यातले आता सध्या 8 बेड्सवरती पीडियाट्रिक पेशंट्स आपले आहेत. आपण त्यांच्यासाठी म्हणजे एक खेळीमेळीचं वातावरण व्हावं यासाठी पीडियाट्रिक वॉर्डमध्ये आपण स्टडी टेबल बनवलेला आहे. त्यांच्यासाठी पोस्टर्स आहेत, स्टडी बुक्स आहेत, आपल्या सिस्टर्स आहेत, वॉर्ड बॉयज आहेत, ते त्यांच्यासाठी त्यांच्याशी खेळतात, त्यांच्याशी इंटरॅक्ट करतात, जेणेकरून त्यांना एक ट्रीटमेंट न वाटता आपण ते घाबरून न जाता त्यांनी असं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बरं होऊन घरी व्हावं जावं ह्यासाठी आपण सगळ्या सुविधा केलेल्या आहेत. सध्या आपल्या सेंटरमध्ये 42 पेशंट्स ॲडमिट आहेत, ज्यातले 8 पीडियाट्रिक पेशंट्स आहेत. सर्व म्हणत आहेत की पीडियाट्रिकची थर्ड वेव येणार आहे येणार आहे, तर त्या तशाच प्रकारे आपल्याकडे आता 6 ते 7 मुलं जवळपास पीडियाट्रिकचे ॲडमिट आहेत. छोटे छोटे लहान मुलं इथं राहू शकत नाहीत, तर त्याच्यामुळे आपण काय करतो की त्यांचे रिलेटिव्ह, कोणी वडील म्हणा किंवा बाबा म्हणा, त्या ब्रदर किंवा भाऊ, जे कोणी रिलेटिव्ह असेल ते आपण इथं आपण त्यांना ठेवतो. पण एखाद्या वेळेस ते जर पॉझिटिव्ह नसले तर आपण त्यांच्याकडून एक विलिंग कन्सर्न वगैरे लिहून घेऊ शकतो. पण शक्यतो इथं जेवढे पण पेशंट आहेत त्यांचे इथं कोणी ना कोणी रिलेटिव्ह ॲडमिट आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेणं गरजेचं आहे. बोलूयात पुढच्या बातमीकडे. भारतीय लष्कराकडे आता भारतीय बनावटीचे मल्टीमोड हँड ग्रेनेड्स तयार होऊन आले आहेत. पाहूया DRDO आणि TBMR लॅबोरेटरीजनं विकसित केलेल्या या हँड ग्रेनेडवरचा आमचा स्पेशल रिपोर्ट. भारतीय सैन्याला आता आणखीन बळ मिळालंय, त्यांची ताकद वाढली आहे की अत्याधुनिक मल्टीमोड हँड ग्रेनेडमुळे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मेड इन इंडिया मल्टीमोड हँड ग्रेनेड लष्कर प्रमुख MM नरवणे यांना हस्तांतरित केलेत. हे हँड ग्रेनेड्स DRDO आणि टर्मिनल बॅलेस्टिक मिसाईल रिसर्च लॅबोरेटरीनं विकसित केले आहेत. भारताशेजारची शत्रू राष्ट्र आपली ताकद वाढवत असताना अत्याधुनिक ग्रेनेड्सनं भारताला मोठा फायदा होईल. जो इसकी क्वालिटी है और बाकी के जो फीचर्स हैं वो ऐसे हैं कि पूरे अभी मेरा बोलना तो ठीक नहीं है, लेकिन जो इसकी स्पेसिफिकेशन, जो इसकी रिलायबिलिटी है, मैं समझता हूँ कि और बाकी किसी देश में अवेलेबल नहीं है. मल्टीमोड हँड ग्रेनेड्सची काही खास वैशिष्ट्य आहेत. जुन्या हँड ग्रेनेडच्या तुलनेत सैनिकांसाठी ते जास्त सुरक्षित आहेत, भेदक हल्ल्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहेत. अत्याधुनिक हँड ग्रेनेड दुहेरी मोडवर चालतो. एका मोडमध्ये ग्रेनेडला फ्रॅगमेंट स्लीव नसतं, कमी अंतरासाठी कमी तीव्रतेच्या हल्ल्यासाठी सुद्धा वापरता येतं. दुसऱ्या मोडमध्ये ग्रेनेड फ्रॅगमेंटेड स्लीवसह एकत्रित केलं जातं. स्फोट होण्याच्या ठिकाणापासून 5 मीटरच्या आत आक्रमण लक्ष्य करण्यासाठी पहिला मोड वापरला जातो.
तर जेव्हा सैनिक आश्रयस्थानात असतो आणि शत्रू मोकळ्या भागात असतो तेव्हा हा दुसरा मोड वापरला जातो. भारतीय सेना 80 वर्ष जुन्या तंत्रज्ञानावर विकसित केलेले हँड ग्रेनेड वापरत होती. मात्र केंद्र सरकारनं संरक्षण क्षेत्रासाठी केलेल्या धोरणामुळे भारतीय कंपन्या या क्षेत्रात उतरल्या. यामुळे आज भारतीय सेनेला आपल्याच देशात विकसित झालेले मल्टीमोड हँड ग्रेनेड मिळाले आहेत. पिनाका के जितने भी वर्षन है, जैसे पिनाका 1, पिनाका एनहांस, पिनाका DPICM, पिनाका गाइडेड, ये चारों हम बना रहे हैं, ये ट्रायल भी हो गए. खासगी क्षेत्राची संरक्षण क्षेत्रातली गुंतवणूक वाढावी या अनुषंगाने सरकारने नवीन धोरण आखलं. या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा भाग म्हणून ही घटना भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी ऐतिहासिक आहे. डिफेंस सेक्टर में जो प्राइवेट सेक्टर को हम लोग बूस्ट दे रहे हैं कि प्राइवेट सेक्टर को इसमें आना चाहिए, क्योंकि लक्ष्य हम लोगों का यह है कि भारत अब पूरे इंटरनेशनल कम्युनिटी में इम्पोर्ट करने वाले कंट्रीज के रूप में नहीं जाना जाना चाहिए, बट एक एक्सपोर्टिंग कंट्री के रूप में इमर्ज होना चाहिए भारत को, उद्देश्य यही है. मल्टीमोड हँड ग्रेनेड उपयुक्तता आणि गुणवत्तेची चाचणी घेतल्यानंतर मल्टीमोड हँड ग्रेनेड भारतीय सैन्यात सहभागी होतोय. त्यामुळे चीन आणि पाकिस्तान सारख्या पारंपरिक शत्रूंच्या सोबतच दोन हात करताना भारतीय सैन्याला या ग्रेनेडनं मोठं बळ मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोहळे, News 18 लोकमत, नागपूर. त्यामुळे भारतीय लष्करासाठी हे तयार करणाऱ्या सगळ्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी News 18 लोकमत.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. प्रामुख्यानं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या 11वीच्या प्रवेशाची पहिली सर्वसाधारण कट ऑफ लिस्ट आज जाहीर होणार आहे. आज सकाळी साधारण 10:00 सुमारास पुणे आणि परिसरातल्या सर्व विद्यार्थ्यांची पहिली कट ऑफ लिस्ट जाहीर होईल. पहिल्या टप्प्यात साधारण 80,000 अधिक मुलांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं आहे. दरम्यान पहिल्या यादीमध्ये 38,000 मुलांचे 11वीचे प्रवेश हे निश्चित होऊ शकतात अशी प्राथमिक माहिती आहे. शिक्षण सहसंचालिका मीना शेंडेकर यांनी ही माहिती दिली. तसंच समान टक्केवारी असणाऱ्या मुलांना पसंतीचे प्रवेश देताना जन्मतारीख आणि अल्फाबेट्सचे निकष ग्राह्य धरले जातील असंही शेंडेकर यांनी स्पष्ट केलं आहे. यासह राज्यातली ही यादी त्या त्या शहरांनुसार विभागांनुसार टप्प्याटप्प्यानं जाहीर होईल. पण पुण्यातली यादी आज जाहीर होते. पहिली कट ऑफ लिस्ट जी आहे त्या अनुषंगानं काही मुद्द्यांवर नजर टाकूयात. पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठीची कट ऑफ लिस्ट असेल 11वी प्रवेशासाठी साधारण 80,000 जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. तर 38,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश आज निश्चित होतील. यावर्षी निकालाचं पर्सेंटेज वाढलेलं आहे. त्यानंतर मुलांचे इंडिव्हिज्युअल पर्सेंटेज पण वाढलेले असल्यामुळे कट ऑफ लिस्ट गेल्या वर्षीपेक्षा जास्त असेल हे माझाही अंदाज आहे. आता तुमचा जो प्रश्न होता की जर दोन मुलांना सारखे मार्क असतील तर कसं ठरवलं जातं, जर दोन मुलांना मेरिट मार्क सारखे असतील तर आपण त्याच्या जन्मतारखेवरून ठरवतो. जो वयानं मोठा असतो त्याला फर्स्ट प्रेफरन्स दिला जातो. जर दोन्हीही मुलांची जन्मतारीख सेम असेल तर आपण अल्फाबेटिकली जो आधी येतो त्याला फर्स्ट प्रेफरन्स दिला जातो. तेव्हा या सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊयात. यावेळेला 10वी उत्तीर्णांचं प्रमाण वाढलं आहे आणि त्यांना मिळणारे गुणसुद्धा बरेच वाढलेले आहेत, कारण अंतर्गत गुणांमुळे विद्यार्थ्यांच्या टक्केवारीतसुद्धा वाढ झाली. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे सांगूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी News 18 लोकमत.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची आठवण, जसं आपण बुलेटिनमध्ये म्हटलं होतं, कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. ICMRचं तर म्हणणं आहे की दुसरी लाट संपलेली नाही. मुलांमध्ये प्रमाण हळूहळू वाढू लागलं आहे आणि या सगळ्यावरचा एक सोपा आणि एक महत्त्वाचा उपाय, अत्यंत आवश्यक उपाय, तो म्हणजे मास्क वापरण्याचा. अजिबात कंटाळा करू नका. खरंच
मास्क घाला, हात वारंवार धुवा।